श्री गुरु देव श्री गुरुदेव दत्त स्वामी समर्थ नमस्कार तुमचं सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे तर आज हे गुरुवार तर तुम्हाला सर्वांना शुभ गुरुवार आजचा दिवस तुमचा खूप खूप चांगला जाऊ दे आणि तुमच्या मनातल्या सर्वात चांगल्या इच्छा और... चांगली इच्छा पूर्ण होते हीच मी देवाचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर व्हिडिओ सुरुवात करण्याच्या आधी तुम्ही जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला तर एक लाईक मात्र नक्की करा तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण शेअर करणार आहोत की उंबरठ्यावर हळदीचं लेपन कसं करावं तर एक शॉर्टकटमुळे मी तुम्हाला सांगणार आहे आधी आणि नंतर मी तुम्हाला सविस्तर सांगणारच आहे की याचे काय फायदे आहे हे कसे करावे का करावे तर हे केल्याने आपल्या घरात पॉझिटिव्हिटी येते सकारात्मक ऊर्जाचा प्रभाव आपल्या घरामध्ये होतो आणि जिथे पॉझिटिव्हिटी सकारात्मक कटकट वगैरे काहीच नाही फक्त पॉझिटिव्हिटी असते तिथेच माता लक्ष्मीचा वास नमस्कार सर्वांना आता तुम्ही इथे पाहू शकता इथे मी हळदी हो आणि चंदनचं लेपण बनवत आहे हो तर हळदी आणि चंदनचं लेप लेपणसाठी जे साहित्य आहे ते तुम्हाला मी सांगते आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण आहे फक्त तीन चार गोष्टी आपल्याला लागणार आहेत हळद चंदन गोमूत्र आणि पाणी बस एवढंच लागणार आहे आणि हे आपल्या घरामध्ये अवेलेबलच असतं आणि राहिला प्रश्न चंदनाचा तर ते तुम्ही नाही टाकलं तरी चालतं पण असेल तर उत्तम आहे नक्की टाका आणि नसेल था 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 था। तर फक्त हळदीचं केलं तरी चालतं तर गोमूत्र नसेल तर गोमूत्र आणून घ्या कारण आपल्याला हे दर गुरुवारी आणि शुक्रवारीही करायचं आहे गुरुवारी स्वामींचा दिवस असतो म्हणून गुरुवारीही करा आणि शुक्रवारी देवीचा दिवस असतो म्हणून त्या दिवशीही करा तर इथे तुम्ही बघू शकता माझ्याकडे केशरयुक्त चंदन आहे तर ते टाकलं मी हळद टाकलं आणि गोमूत्र टाकलं तर आपल्याला जे हळदची क्वांटिटी आहे ती तुमच्या उंबऱ्यानुसार असेल तुमचा उंबरा किती मोठा किंवा किती छोटा आहे त्यानुसार तर इथे मला एक चमचा लागतो हळद पूर्ण भरून आणि त्यानुसार मी पाणी टाकते आणि घट्ट आपल्याला करायचा आहे जास्त पात्र आजी बाद करू नका ते सगळं पसरतं त्यामुळे ते तुम्ही बघू शकता चमच्यानी करण्यापेक्षा हाताने केलेलं खूपच उत्तम असतं आणि ते चांगलं पसरतंसुद्धा आणि हे हळदीचं लेपन केल्याने खूप सकारात्मक ऊर्जा आपल्या घरात निर्माण होते आणि त्याचा समावेश पण होतो आणि हे आवश्यकच आहे की आपल्या घरात नेहमी माता लक्ष्मीचा वास असावा तुम्हाला असं वाटत आहे तर आपण हळदीचं लेपन दर गुरुवारी आणि दर शुक्रवारी केलंच पाहिजे ते इथे मी रांगोळी काढलेली आहे जी, जी। की आहे लक्ष्मींच्या पावलांची आणि इथे तुम्ही बघू शकता की उंबरठ्यावर लेपन करून झालेले आहे आणि हातानेच करा ते बेस्ट आहे तिथे आपल्याला स्वस्तिक काढून घ्यायचं आहे कुंकुवाने आणि रांगोळीवर आणि स्वस्तिकवरही आपल्याला हळदी कुंकू टाकून घ्यायचं आहे तर कसं वाटलं आजचा व्हिडिओ मला नक्की कमेंट करून सांगा आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये तोपर्यंत तो, बाय बाय